आत्ताचे जे दोन पक्ष होते पुराचे विनोद शिरसाट आणि डॉक्टर अमित आगोळकर यांनी आपल्याला खूप वैचारिक खाते दिल्यामुळं मी आता समज करून घेतो की तुमचं पोट भरलेलं आहे, तुम्ही अजून 4 मिनिटे थांबा. त्याचबरोबर लगेच तिसरं सत्र सुरू होत आहे. आलोक देशपांडे यांचं ते इंडियन पत्रकार आहेत, आपले कार्यकर्ते आहेत आणि बातमी लेखन आणि प्रसारमाध्यम संबंध असा त्यांचा विषय आहे. 40 मिनिटानंतर बरोबर 2 वाजता आपली भोजनाची सुट्टी होणार आहे, कोणीही जागेवर मिळायचं नाही. आलोकचा परिचय विजय करा 3 मिनिटात करून देते. अशा वर्तमानपत्रातून पत्रकारांचे काम केलं आहे. आलोक देशपांडे हे अगदी विद्यार्थी कसेच असल्यापासून वेगवेगळ्या तारापोटी चलण्यामध्ये सक्रिय राहिलेले आहे. प्रामुख्याने स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया येथे जे मराठी उल्लेख केला आपण कॉमेंट भेटली त्यांच्या प्रबंधाला साधन दिली वाटली ते ज्या केंद्रमध्ये होते त्यांचे विद्यार्थ्यांकडे काम केलं होते तर त्या विद्यार्थी संघटनेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग झालेला आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांना आहे आदिवासांमध्ये सहभाग घेतला आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक लिखाण सुद्धा केले आहे. पण अर्थशास्त्राचा जो विषय आहे पाटील एकदम बदल मार्ग संबंध यावेळी माहिती करण्यासाठी मी माझे मित्र साधी देशपांडे यांचे आमंत्रण करत आहे. धन्यवाद. नमस्कार. आता राहुल थोडा ज्या प्रकारे म्हणाले की आधी विनोद शिरसाट आणि आता अमित आगोळकर यांनी भरपूर वैचारिक खाते दिलेले आहे. वैचारिक खात्याबरोबर ऍक्च्युअल फिजिकल खात्याची पण गरज असते आणि तो विचार तुमच्या डोक्यात आता यायला लागलेला असेल आणि त्या खात्या आणि तुम्ही याच्यामध्ये जे उभा आहे त्यामुळे आधी माफी मागतो. तर मगाशी दोन्ही भाषणं जेव्हा चालू होती त्या संदर्भात बोललं जात होत आणि मला जो विषय दिलेला आहे बातमी लेखन आणि सध्याचे प्रसारमाध्यम मी एका भारतातल्या एका मुख्य प्रसारमाध्यमामध्ये काम करतो म्हणजे जेव्हापासून मी पत्रकारितेमध्ये आलो तेव्हापासून मी भारत जवळपास संपूर्ण काही पत्रकारितेची कार्यकर्ते जी मुख्य प्रसारमाध्यमांमध्ये पहिल्यांदा निघाले असेल मी हिंदुस्तान टाइम्स मध्ये हिंदू वर्णन माझे गेले. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा विषय ऐकला तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा वाक्य आठवलं या गेल्या 20 ऑगस्टला वरुण ग्रोवरचं जे भाषण झालं डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लेक्चर झालं त्यानंतर सुरुवात करताना जे पहिलं वाक्य केलं होतं ते मेनस्ट्रीम जर्नलिझमबद्दलच केलं होतं. म्हणजे तो म्हणला होता की आता पत्रकार टीव्हीवर कॉमेडी करायला लागले त्यामुळे माझ्या तरी कॉमेडी यांना आता पत्रकाराची भूमिका करावी लागली. तर म्हणजे एका काही प्रमाणात आपण जर बघायला गेलो तर ते सत्य आहे या सध्याच्या एकूण प्रसारमाध्यमांवर आणि सध्याच्या एकूण मेनस्ट्रीम जो माध्यम चाललेली आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात ते सत्य आहे. मी 100% मी म्हणणार नाही कारण मी त्या मुख्य प्रसारमाध्यमांचाच एक भाग आहे आणि मी शक्यतो त्यामुळे ते पूर्ण 100% सत्य आहे असं म्हणणार नाही पण सध्या नक्कीच आहे. आणि ही परिस्थिती असताना ही सध्याची भारतीय पत्रकारितेची परिस्थिती असताना सर्वसामान्य जनतेला जर आपण विचारलं की बाबा पत्रकारांबद्दल आज तुमचं मत काय आहे की एकूणच प्रसारमाध्यमांबद्दल तुमचं मत काय आहे तर चळवळीमध्ये असणाऱ्या किंवा आपल्या काही जनतेच्या मनात एक शब्द सध्या फिक्स झालेला आहे मोदी मीडिया तो फार पॉप्युलर झालेला शब्द आहे. मोदी मीडिया म्हणजे एखाद्याच्या खुशीत मोदी मध्ये आले बैठणार कोणाच्या मोदी मध्ये जाऊन कोण बसलेला आहे आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत असताना तो मोदी मीडिया हा शब्द फार प्रसिद्ध झालेला आहे. पण याच्या आधी एकूण
प्रसार माध्यम आणि बाकी लेखनाचे करताना हे सांगण्याचं कारणच असं आहे की आपण कोणती प्रसार माध्यम भारतीय प्रसार माध्यमाची काय परिस्थिती आहे याच्याबद्दल तर थोडासा अंदाज घेणं गरजेचं आहे. ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे म्हणून पत्रकार यांच्याबद्दल साईनाथ अवॉर्ड ज्यांना मिळाला भारतातल्या सगळ्या शेतकरी आत्महत्या आणि रुग्ण त्याच्याबद्दल एक खूप मुलगा लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या भारतीय प्रसार माध्यमांबद्दल एक मत आहे वाक्य आहे ते वाक्य असं आहे की भारतीय पत्रकारितेमध्ये क्वांटिटीची कमी नाही भारतीय पत्रकारितेमध्ये क्वालिटीची कमी प्रश्न क्वांटिटीचा नाही प्रश्न क्वालिटीचा म्हणजे काय संख्या प्रचंड आहे खूप मोठ्या प्रमाणावर माध्यम आहेत खूप मोठ्या प्रमाणावर टीव्ही आहेत पेपर आहेत आपण आज जर न्यूज चॅनल बघायला गेलात तर एक ओरडणारा अँकर सोडला तो त्याचा कंटाळा आला आणि दुसरा बघितला तर दुसरा ओरडणारा अँकर तुम्हाला दिसतो असे करत करत तुम्ही 10-12 अँकर बघू शकता. तुम्हाला पेपर जर बघायला गेला तर आज पेपर मध्ये जिल्हा पातळीवरती पेपर घ्या मेन राज्यावरती पेपर घ्या असे भरपूर ऑप्शन आहेत तुमच्याकडे. हे ऑप्शन असताना सुद्धा याच्यामध्ये क्वालिटीची कमी आहे असं आपण जेव्हा म्हणतो क्वालिटी तेवढी नाही असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा काय काय कारण असेल त्याच्यामध्ये त्याचं एक थोडस आपण अगदी ब्रीफ मध्ये हे घेऊया आणि मग आपण बातमी लेखनाने या सगळ्याकडे जाऊया. त्याचं एक सगळ्यात छोटं आणि एक महत्वाचं कारण जे आहे ते आहे की या प्रसार माध्यमाची मालकी क्वांटिटी खूप आहे मालक कमी. मी जर मी एक मोठा उद्योगपती मी एक मोठा कॉर्पोरेट हाऊस आहे माझ्यातर्फे चालवले जाणारे 10 मीडिया आउटलेट्स आहेत त्यामुळे ती संख्या कमी पण त्यांचा मालक मी असल्यामुळे माझे जे इंटरेस्ट आहेत ते इंटरेस्ट हे 10 मीडिया आउटलेट काम करतात मग ते माझे इंटरेस्ट आर्थिक असतील माझा आर्थिक प्रसंगांमध्ये मला मदत करणारे माझे काही राजकीय मित्र असतील आणि हे आर्थिक आणि राजकीय प्रसंग सांभाळणार एक मोठं मार्केट भांडवली बाजार असेल या सगळ्यांना सांभाळणार या सगळ्यांच या सगळ्यांची काळजी घेण्यासाठी म्हणून हे 10 मीडिया आउटलेट त्या संख्येवर आपण न पाळता ती संख्या फार मोठी आहे म्हणूनच मीडियामध्ये आपल्याला प्रचंड मोठी संधी आहे याच्यावर पाळता आपल्याला काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की त्यांना कंट्रोल करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींना आज तुम्हाला त्या शक्ती तुम्हाला ओळख देण्यासाठी तयार आहेत का त्याची ही हे जे संपूर्ण चक्र आहे की आपण जर म्हणतो की बातमी अशीच का चालली बातमी एका विशिष्ट राजकीय पक्ष बातमी एका विशिष्ट अँगलवर का चालली हे आज आपण विचार करतो आणि ही बातमी म्हणजे एका ठिकाणी कधी चालली तुम्ही चॅनल बदला दुसरं चॅनल लावा हिंदी लावा इंग्लिश लावा मराठी लावा पण स्क्रीन त्याच अनुषंगाने जाणाऱ्यांनी एकच बातमी त्याच अनुषंगाने जाणाऱ्या दिसेल असं होऊ शकतं की प्रत्येक जण एकच विचार करतो असं होऊ शकत नाही इथे बसलेला प्रत्येक जण जो आहे तो 10 वेगवेगळ्या गोष्टींनी विचार करतो त्याच प्रकारे माध्यमांमध्ये काम करणारे पत्रकार असतील ते सुद्धा संपादक असतील ते सुद्धा वेगळे विचार करू शकतात पण ती बातमी जेव्हा आपण बघतो तेव्हा ती एका विशिष्ट अँगलनं विशिष्ट राजकीय पक्षाला फायद्याची विशिष्ट धार्मिक अँगलनं जाणारी का दिसते आपल्याला त्याला कारण त्याला कंट्रोल करणारी ते व्यवस्था आहे ती कंट्रोल करणारी व्यवस्था फार दुर्बळाच्या हातामध्ये अगदी एक गोष्ट ते ज्या प्रकारे आपल्याला हवं त्या प्रकारे वर्तून ती एक गोष्ट असल्यामुळे त्याचा ज्या प्रकारे हवं त्या प्रकारे ती खेळवतात त्या सगळ्या ह्याच्यात ते खेळवलं जातं त्यातून ती बातमी येली जाते त्यातून तुमच्याकडे ती पोचली जाते त्यातून तुमची मतं बदलली जातात आणि तशी तुमची मतं बदली जातात ती मतं राजकीय असते ती मतं आर्थिक असते ती मतं सामाजिक असते ती मतं धार्मिक असते ही मतं बनवण्यामध्ये या बातम्यांचा खूप मोठा प्रभाव असतो.
आणि हे ठरवणं आहे काही कुठवरती आहे त्यांच्या हातामध्ये. हा संपूर्ण मीडिया आणि माध्यम त्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. चांगल्यामधलं कारण काय म्हणजे चांगल्यामध्ये काय की तुम्हाला नाव काय करणं किंवा तुम्हाला आपण काय लिहिलं तर ते येणारच नाही अशाचं कारण हे नाव काय करण्याचं अजिबात हे सांगायचं इच्छित होतं की आपण ज्याच्याशी डील करणार आहोत आपण ज्यांनी त्याची त्यांच्या बरोबर आपण आपल्या संबंध येणार आहे त्यांचं स्वरूप काय आहे याचं एक अत्यंत तोडतोड अत्यंत प्राथमिक ज्ञान तरी आपल्याला असावं हे याच्या बाबतीत हे तुमच्या हे तुम्हाला सांगण्याचं कारण आहे. ते कळवल्याशिवाय आपल्याला जर त्याच्यावर उपाय शोधायचा आहे तो उपाय कसा शोधणार आपण ते आपल्याला जर जोपर्यंत आपल्याला कोणाशी लढायचं हे तर बरोबर कोणाशी लढायचं म्हणायचं कोणाशी आपल्याला डील करायचं आहे हे जर आपल्याला ह्याची जर क्लिअर आयडिया नसेल तर आपण त्याच्यावर उपाय शोधणं तितकं तर शक्य होणार. मग काय करायचं मग बातमी आपली बातमी असेल तर बातमी आपली चालू जात नसेल बातमी आपली दिली जात नसेल तर काय करायचं मुख्य माध्यमांवर बहिष्कार टाकायचा का त्याच्याशी बोलायचंच नाही का नाही असं काय नाही कारण मी स्वतः या मुख्य माध्यमांमधला एक घटक आहे आणि मी माझं देखील सांगणं असं आहे की बहिष्कार कोणावर टाकणे किंवा आपल्याला बाजूला जाणे काय करायचं हे कधीच उत्तर होऊ शकणार नाही स्पेशली माध्यमांच्या बाबतीत त्यांच्याशी संबंध ठेवणं त्यांच्याशी डे टू डे कम्युनिकेशन ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे हे महत्वाचं आहे पण हे सगळं केलं तरी त्यातून आपल्याला जे हवंय त्या गोष्टीला पूर्ण न्याय मिळू शकेल का पूर्ण न्याय आत्ता मिळतोय का तर थोडा विचार केला तर मला असं वाटतं की पूर्ण न्याय नाही त्याच्यावरती काही उपाय शोधणं गरजेचं त्याच्यावर आपण आपल्या बाजूनं काही मार्ग काढणं खूप गरजेचं मग काय असू मार्ग काय असू शकतो आपल्याला प्रॉब्लेम कळलेले आपल्याला आपल्या संदर्भातल्या बातम्या आपला विचार मग जसं जसं आम्ही बोलत करंट आपल्यावरती असेल आपले काही वैचारिक असतील किंवा इतर काही असतील त्याच्यावरच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायचे तर नाही मग काय करायचं काय आणि ही मुख्य माध्यम आहे त्याच्यात आपल्याला तेवढी संधी मिळेल की नाही ही शंका आहे काही प्रमाणात मिळेल जेवढी हवी तेवढी करायची नाही मग काय करायचं मग काय आपली स्वतःची माध्यम उभी करायची म्हणजे आपली स्वतःची माध्यम उभी करायची म्हणजे काय तर आपली जनरल वाचत असते त्यांनी हे ऑर्गनाईज केलेलं आहे हे आपलं एक माध्यमच आहे हे आपलं चळवळीचं वृत्तपत्र आहे चळवळीच्या मुखपत्रामधून आपण आपल्या चळवळीच्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला जे बोलायचं ते बोललं जातच आहे पण अशी माध्यम त्यांचा रीच त्यांची आणि साधना असेल याचा रीच किती असते तो एखादा महाराष्ट्राची पुण्यासाठी लोकसत्ता याच्या प्रकारचा तो रीच असणार आहे त्याचा इम्पॅक्ट एवढा असणार आहे त्यासाठी लागणारे रिसोर्स आहेत त्यासाठी लागणारा पैसा त्यासाठी लागणारं मनुष्यबळ हे एवढं आपल्याकडे आहे ते आपल्याला उभं करता येणं शक्य आहे जे आमचं वार्तापत्र चालवत जात जर आपण बोलत असेल त्यांना माहितीये की एक वार्तापत्र चालवण्याचा व्याप केवढा असतो एक वृत्तपत्र चालवण्याचा व्याप केवढा मग ते शक्य आहे का नाही पण प्रत्येकाला ते शक्य होईल असं नाही तो एक मार्ग आहे तो मार्ग नाकारत नाही होता पण तो सर्वांनाच शक्य होईल तुमच्या अभ्यासाकडे सर्वांना शक्य होईल असं नाही. तर दुसरा काय आहे मुख्य माध्यमांमध्ये मुख्य प्रसार माध्यमे जे आहेत त्याच्यामध्ये आपली माणसं बसवणे आपण त्याच्यामध्ये सामील होणे बरोबर आपण एक अत्यंत चांगला मार्ग हा अत्यंत चांगला मार्ग अशासाठी आहे की आपण जर त्या गुजरवणे आपण अजून ताब्यात घेतलं समजा ते तर जे आपल्याला हवंय ते कदाचित होऊ शकेल माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला हवे विचार आपल्याला हव्या गोष्टी आपण दोन मिनिटात हे करेल ते मांडणी करतो आणि मग करतो हे होऊ शकेल पण जो माणूस तुम्हाला नोकरीला ठेवणार आहे तो माणूस तुम्हाला त्यामध्ये घुसणार नाही तुम्ही होऊन गेला एक दोन तीन जण होऊन गेला शंभर जणांच्या समूहामध्ये तुम्ही तीन जण राहणार तुमचा जो विचार आहे तुम्ही मांडला जातात पण त्यावेळेला तो विचार तितक्याच प्रभावीपणे तुम्ही जर तुम्ही तिथे आज म्हणून मांडता येईल मी
प्राथमिकपणे काम करा 100%, त्यात काही वाईट काहीच नाही, पण तो देखील तितका प्रभावी ठरेल का? या लोकांना मोठ्या गोष्टीमध्ये आपला छोटा आवाज कदाचित तेवढा प्रभावी ठरणार. मग तिसरा मार्ग काय, तिसरा मार्ग असा आहे की मग आपण स्वतः माध्यम पद्धतीने झालो तर काय प्रॉब्लेम. इथे बसलेला प्रत्येक जण आज जे काही दीडशे दोनशे जण आज इथे उपस्थित आहेत, आज ते आलेले आहेत, सगळं ऐकण्यात आहे, हे स्वतः हेच जर माध्यम प्रतिनिधी झाले तर काय प्रॉब्लेम. हे माध्यम प्रतिनिधी म्हणजे काय, पुस्तक जी व्यक्ती सोबत ठेवते आणि घडणाऱ्या घटना घेते ती व्यक्ती जर्नलिस्ट, डिग्रीचा असावी लागते त्याचा. जो नागरिक आजूबाजूला घडणाऱ्या घटना टिपतो ती व्यक्ती म्हणजे सिटीझन जर्नलिस्ट. अगदी साधी व्याख्या त्याची, आणि त्याहून साधी व्याख्या म्हणजे मुख्य प्रवाह मुख्य माध्यमांच्या सोबत जो ऑडियन्स असतो तो ऑडियन्स जेव्हा बातम्या द्यायला असतो तेव्हा तो सिटीझन जर्नलिस्ट. तुम्ही आजकाल बघता तुम्ही नॅशनल बघता, तुम्ही अजून रिपब्लिक बघत असाल, तुम्ही ठरवता की नाही आपल्याला बातम्या द्यायच्या. तीन नावं, ती नावं कदाचित तुम्ही ऐकली असते, कदाचित तुम्ही ऐकली नसते, की भारतातली नाही भारताबाहेरची नाव आहे. पहिले नाव आहे अब्राहम टाटोडे, दुसरं नाव आहे वायल अब्बास, आणि तिसरं नाव आहे अब्राहम. कोण होता अब्राहम? हा एक युक्रेनियन वंशाचा कपड्याचा व्यापारी होता, तो अमेरिकेतला अमेरिकेचा नागरिक होता. एका झालं असेल त्याच्या घरात त्याला असं कळलं की आपल्या जवळ एका ठिकाणी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्याच्या ताब्यासमध्ये येतो, तर अब्राहमकडे होता व्हिडिओ कॅमेरा. तर अब्राहम त्याचा व्हिडिओ कॅमेरा घेऊन त्याचा अख्खा कॉम्बो आहे राष्ट्राध्यक्षाचा कॉम्बो आहे कव्हर करायला, म्हणजे ती पाहिला म्हणून गेला कव्हर करायला, तो फक्त आपल्याकडे व्हिडिओ असावा म्हणून गेलो. त्याचं व्हिडिओ शूटिंग चालू असताना जसं आम्हाला एक अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष लिमोझिन मधलं त्यांच्या उतरले, एक व्यक्ती आला कुठून तरी आणि त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला गोळ्या घातले. तो अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते जॉन एफ केनेडी. जॉन एफ केनेडी यांच्या असॅसिनेशन यांच्या असॅसिनेशनचा जो एकमेव व्हिडिओ अख्ख्या जगात येतो, आपल्या सगळ्यांनी युट्यूबवर बघितला असेल, तो शूट केला होता या अब्राहमने, कारण तो त्याच्या समोर उभा होता. आणि म्हणून या अब्राहमला सिटीझन जर्नलिस्ट, पहिला सिटीझन जर्नलिस्ट म्हणतात. त्याने स्वतःहून केलं काय स्वतःहून माहीत नव्हतं की बाबा असं झोपणार आहे, तो तिथे हजर होता, पण त्याचं ते सगळं टिपलं आणि ते टिपल्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आणि जर्नलिस्ट म्हणजे जे दिसतं ते टिपलं आणि टाकलं. दुसरं नाव आपण घेतलं वायल अब्बास. वायल अब्बास हा इजिप्त मधला एक ब्लॉगर, मिस्टर डिजिटल, इजिप्त डिजिटल ज्याला म्हणतो, मिस्टर डिजिटल नावाचा त्याचा एक ब्लॉग होता. या ब्लॉगवर तो काय यायचा, तर तो कुठल्याही फॉर्मल पत्रकार वगैरे काही नव्हता, तो साधा नागरिक होता. तो साधा नागरिक आहे, तो काय करतो, तो फक्त आणि फक्त आजूबाजूला घडणाऱ्या घटना टिपतो, स्पेशली पोलीस ब्रुटॅलिटीच्या घटना तो टिपतो आणि त्याचे व्हिडिओ काढतो आणि ते त्याच्या या गोष्टीमुळे अख्ख्या इजिप्त मध्ये पोलिसांच्या अत्याचाराचा वादा उठली. आज त्या अभ्यासाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, कारण तो पहिला होता की ज्यांनी इजिप्त पोलिसांनी किती कुठल करतात ते त्यांना दाखवतो. होता का नाही, तो काय होतो, सर्वसाधारण. आणि तिसरं नाव आपण घेतलं डार्नेल अब्रेझियर. डार्नेला तर अक्षरशः 17 वर्षाची मुलगी होती, म्हणजे ही घटना आहे 2020 मला वाटत 2020 ची जेव्हा 17 वर्षाची मुलगी होती, ती एका सुपर मॉल मध्ये गेलेली असताना तिला समोर काही घटना घडताना दिसलं, तिला आपला मोबाईल काढला आणि तिने शूटिंग करायला सुरुवात केली.
हिमकेली शिवकेली घटना होती. जॉर्ज फ्लॉइड नावाच्या एका कृष्णवर्गीय अमेरिकन माणसाला पोलीस मारत असताना ही घटना अशी झाली की फ्लॉइडला पोलिसांनी पकडलेलं आणि त्याच्या मागेवर गुडघा ठेवून तो गोरा पोलीस 9 मिनिटं थांबला, 9 मिनिटं उभा राहिला आणि त्याचे बाकीचे 3 सहकारी जे होते ते 3 सहकारी क्राऊड बाजूला ठेवले. पण दाजेलांना ते संपूर्ण शूटिंग 9 मिनिटाचं शूटिंग होत, तो कसा मांड्याच्या पाण्यावर गुडघाटे उभा आहे ते केलं आणि 9 मिनिटं आता तुम्हाला पण कळायची 9 मिनिटं एखाद्या पाण्यावर गुडघाटे. पण जेव्हा पोलिसांमध्ये जेव्हा हा खटला उभा राहिला तेव्हा या खटल्यामध्ये सर्वात महत्वाचा पुरावा होता हा व्हिडिओ, हा 9 मिनिटाचा व्हिडिओ जो तिनं एज अ स्टुडंट 17 वर्षाची एक स्टुडंट होती, मुलगी होती विद्यार्थी, तिनं काढलेला तो व्हिडिओ हा पुरावा ठरला. त्यातून या चारही पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा झाली. नुसतं एवढंच नाही झालं तर ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे अमेरिकन क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मधनं एक मोठी इन्क्वायरी आली की बाबा ह्या भागातले पोलीस एवढे नुकसान का करतात, एवढे नुकसान का आहे आणि मग त्यांना त्यांनी बऱ्याच गोष्टी करण्यात आल्या की कृष्णवर्णियांच्या बाबतीत पोलीस कसे काय करतात, किती त्रास कृष्णवर्णियांना जाणीवपूर्वक दिला जातो, कशी हिंसा विचार करण्याच्या विरोधात, या सगळ्या गोष्टी त्याचा बाहेर आल्या. अख्ख्या अमेरिका प्रचंड मोठं आंदोलन त्या काळात उभं राहिले 2020च्या सुमाराला कृष्णवर्णियांच्या विरोधात होणाऱ्या हल्ल्याच्या. त्याचं कारण काय होतं, हा व्हिडिओ जर हा व्हिडिओ नसता तर ही गोष्ट की पोलिसांनी त्याला मारलेला आहे कधी समोर आली ती कशामुळे आली, त्या मुलीच्या 9 मिनिटाच्या व्हिडिओ किंवा जॉर्ज कॅनडी झालं त्याचा कुणी कोण होत आहे कोणामुळे कळलं तो आपण कॅनडी तिकडे होता. त्याच्यामुळे अपासच्या गोष्टींमुळे इजेक्शन येत अरब स्प्रिंग झाली. अरब स्प्रिंग कशी झाली, त्याला काही पत्रकार कोणती काही लिहिला नव्हता, ज्याला अरब स्प्रिंग अरब उठाव ज्याला आपण म्हणतो तो काही पत्रकारांनी केलं नव्हतं, रिपोर्टिंग नव्हतं केलं. सर्वसामान्य जनतेनं सर्वसामान्य सिटीजन जर्नलिस्टनं त्यांना वाटणाऱ्या गोष्टी या सोशल मीडियावर टाकल्या, त्यातून ती गोष्टी घडत गेल्या, काय घटना घडत आहे ते विविध भागातल्या लोकांनी एकत्रित सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली, त्यातून अरब स्प्रिंग जगाला कळलं. हैदीमध्ये भूकंप घडला तिथे मीडियावर जाणं शक्य नव्हतं, त्या संपूर्ण भूकंपाचं जगाला कळलं की तिथल्या सिटीजन जर्नलिस्ट तिथल्या जनतेतून हे लोकांना जगाला सांगितलं की ते भूकंप झाले आणि एवढं प्रचंड विनाश झाले. आता या सगळ्या गोष्टी बाहेर भारतामध्ये कोण आहे राज्य स्थिती जर्नलिस्ट तुमच्याकडे कोणी आम्हाला ठाकरे तुम्ही ते बघितले आहेत तुम्हाला माहिती पण असेल तुम्ही सांगू शकता नाव करायचे कोण बरोबर ते त्याच्याबद्दल व्हिडिओ खूप बरोबर अजून ते खूप जर्नलिस्ट म्हणतात सिटीजन जर्नलिस्ट म्हणजे जर्नलिस्ट नाही ही माझ्याबद्दल नाही म्हणत आहे. आपल्यासारखी सर्वसामान्य व्यक्ती जी अशी काम करत आहे की ज्यातून वेगवेगळ्या घटना जगासमोर येत आहेत पण आकाश बॅनर्जी आकाश बॅनर्जी बरोबर अजून मणिपूरच्या घटना मणिपूरमध्ये जे जे घडत आलेलं आहे ते सगळं आणि अगदी सांगतो पुन्हा मला आठवत तरी कुणाला नाप्रमाणे कॉमेडी आठवण गोस्वामीला विमानामध्ये प्रश्न विचारले त्याचं त्याला बॅन केलं. हा सुद्धा सिटीजन जर्नलिस्टचा एक फॉर्म आहे की तुम्ही ऑथॉरिटीला प्रश्न जनतेचा ऑथॉरिटीला प्रश्न विचारणं हा सिटीजन जर्नलिस्टचा एक फॉर्म आहे. आपण सगळे तुम्ही मी बसलेल्या प्रत्येक जर हा सिटीजन जर्नलिस्ट एक प्रकारे आहे आपल्या हातामध्ये जो मोबाईल आहे ना त्या मोबाईलनं आपल्या सगळ्यांना जर्नलिस्ट केलेला आपल्या सगळ्यांना बातम्या देण्यासाठी आपल्याला आपण तयार आपल्याला आता बातम्या देण्यासाठी वेगळ्या अवजाराची गरज नाही. पहिलं पेन आणि पेपर उदाहरण मोबाईल आहे सगळ्यांच्या हातात, त्या मोबाईलमध्ये तुम्ही लिहू शकता, तुम्ही व्हिडिओ काढू शकता, तुम्ही फोटो काढू शकता, तुम्ही तुमचा ब्लॉग जो आहे तो लिहू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता, इंटरनेटचा वापर करू शकता.
तुम्ही सगळे या प्रसार माध्यमांना खुद्द म्हणून तुम्ही सगळ्या आहात. फक्त मुद्दा असा आहे की ते पोटेन्शियल आपण ओळखू शकतोय का नाही, आणि आपण ते कशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे काय आपण जे कॅल्क्युलेट करू शकतो म्हणजे काय, किंवा म्हणजे आपण सिटीजन जर्नलिस्ट आहोत म्हणजे काय, किंवा आपण सिटीजन जर्नलिस्ट म्हणून बातम्या लिहू शकतो म्हणजे काय. साधी गोष्ट, अगदी साध्या गोष्टी करायच्या, तर काही नाही. प्रत्येक गोष्टीचे डॉक्युमेंटेशन जसं म्हटलं तर जर्नलिस्ट म्हणजे काय, जर्नलिस्ट जो व्यक्ती असतो जी व्यक्ती ज्या व्यक्तीच्या हातात वही असते आणि जी व्यक्ती टिपते ती जर्नलिस्ट. तुम्ही सगळे जे घडते आता हा कार्यक्रम घडतोय ते तुम्ही टिपताय, तुम्ही जर्नलिस्ट आहे. त्याचं डॉक्युमेंटेशन कर, आपण डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत थोडं कमी आहे. ब्रिटिशांच्या ब्रिटिशांचं काही केलं, इतिहास काही केला, त्यांनी प्रत्येक गोष्ट त्यांनी लिहून ठेवली तर त्यांच्यामध्ये त्याच्याकडे सगळ्या ऐतिहासिक डॉक्युमेंटेशन केल्यानंतर तुम्ही जे पब्लिश करू शकता का? आज तुम्हाला कोणामध्ये डी अवलंबून राहण्याची गरज नाही. आज तुम्हाला तुमच्या सोशल मीडियाचे तुम्ही स्वतःचा तुमचा ब्लॉग असेल, अकाउंट असेल तुमचं, तुम्हाला आज इतकी माध्यम उपलब्ध आहे ज्याच्यावर हे डॉक्युमेंटेशन जनतेसमोर मांडण्याची संधी विदाउट एनी कॉस्ट आणि कोणाच्याही पायावर पडता उपलब्ध आहे. त्याचा वापर आपण करणार आहात नाही, तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करू शकताय. आज तुम्हाला स्वतःची वेबसाईट तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वर्षाला 1200-1300 रुपये खर्च करायची गरज, त्याच्या पलीकडे हे आज तुम्ही करू शकताय. आज तुम्हाला एकूण तंत्रज्ञानामुळे आपण सगळे इतकं सोयीचं झालेलं आहे की युट्यूब, जर तुमचं जीमेल असेल तर तुमचं युट्यूब अकाउंट सुद्धा तयार आहे. तुम्ही आज व्हिडिओ काढला तर युट्यूबवर तुम्ही टाकला, तो युट्यूबवरचा व्हिडिओ आज आज तुम्ही वापरू शकताय, तो कोणालाही तुम्ही पाठवू शकता. त्याच्यामध्ये अत्यंत सोप्या गोष्टी आहेत. आणि असं महत्वाची गोष्ट म्हणजे ट्विटर किंवा एक्स किंवा फेसबुक याच्यासाठी सोशल मीडियासाठी माध्यम ट्विटर मध्ये अक्षरशः स्क्रीन जे म्हणतात ते ट्विटर मध्ये तयार झाले. आपल्याला आपल्याला काय गोष्टी माहिती आहे, आपल्याला समोर ज्या गोष्टी घडत आहे त्या गोष्टी म्हणजे जगासमोर मांडणं हे तर आपलं काम आहे. ते जगासमोर मांडण्यासाठी ट्विटर सारखे माध्यम अत्यंत महत्वाचे आहे. त्याच्यानंतर ईमेल मार्केटिंग हा शब्द ऐकला आहे. ईमेल मार्केटिंग हा शब्द असा आहे की बेसिकली कुठली कंपनी तुमची ईमेल आय डी गोळा करते आणि त्याच्यावर तुम्हाला मग त्या कंपनीकडनं ईमेल येत असतात. त्याच्या त्यांच्या वेगळ्या स्कीम्स असतात, अजून काही असतं, परत काय काय जाहिरात असतात. आपण का नाही करू शकत ईमेल मार्केटिंग? आपण ईमेलच्या थ्रू आपले जे तंत्रज्ञानाच्या पलीकडचे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपण सतत ईमेलच्या माध्यमातून आपले विचार का नाही पोहोचू शकत, हा सुद्धा एक सिटीजन जर्नलिझमचा एक भाग आहे. न्यूजलेटर सतत पोहोचवलं आणि त्यानंतर हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे की एक प्रयत्न लिहिले बातमी लेखन, ज्याला मूळ अर्थात बातमी लेखन आपण म्हणतो, पारंपरिक बातमी लेखन जे आहे त्याने प्रयत्न लिहिले. प्रेस रिलीज लिहिणं म्हणजे काय? प्रेस रिलीज लिहिणं म्हणजे अगदी साधी गोष्ट. घटना काय झाली, घटना म्हणजे हा इव्हेंट, या इव्हेंटमध्ये कोण कोण काय काय घडली, ती घडलेली घटना का घडली, ती घडलेली घटना कशा प्रकारे घडली, ती घटना कुठे आणि कोण कोण ह्या ही अत्यंत बेसिक आणि साधी गोष्ट आहे की एखाद्या गोष्टीचं प्रेस रिलीज कसं आणि ते तुमच्या मुख्य तुमच्या आजोबा स्थानिक पत्रकार असतील, तुमच्या ओळखीचे इतर कोणी असतील त्यांना ते डिस्ट्रीब्युट करतात. प्रेस रिलीज लिहिण्याचा सगळ्यात फायदा असा आहे जो म्हणजे
महत्व त्याच आपण समजून घेतलं की जर तुम्हाला प्रवाहामध्ये बातम्या द्यायच्या असतील माध्यमांमध्ये बातम्या द्यायच्या असतील तर माध्यमामध्ये बातम्या द्यायला जो पत्रकार असतो त्या पत्रकाराला कदाचित हा इव्हेंट ऑर्गनाईज करण्याचा एवढा वेळ असतो नाही येणार नाही येणार त्याच्याबद्दल तुम्ही त्यांचे प्रतिनिधी असता तुम्ही ते प्रेसलिस्ट तयार करता की हे असं झालं आहे का तुम्ही ते त्याला देता त्यातून ते छापलं जातं त्यातून आपल्या संघटनेचे आपल्या तुमच्यामध्ये गोष्टी आहेत त्या कारण असं आहे की बातमी बातमी लेखन ही आता फक्त लिहिण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये काय आपण त्याच्या थोड्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज पत्रकारांनी येऊन बातमी करणं याच्या पलीकडे आता आपण केलं पाहिजे जाण्याची गरज आहे तुमचे तुम्ही स्वतः सुद्धा आज पत्रकार बनवून ह्या सगळ्या गोष्टी करू शकता फक्त हे तुमच्या धार्मिक गोष्टींबद्दल बोलते देवांबद्दल बोलते आपण सर्वांनी दुसऱ्यांबद्दल बोलत नाही म्हणजे हिंदू विरोधी आता याला काउंटर करण्याची प्रचंड आपल्याकडे म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीये हे किती चुकीचं आहे आणि काउंटर कसं केलं जाऊ शकतं या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीये पण या गोष्टी आपण स्वतःहून कधी लोकांना सांगत नाही आपण स्वतःहून असे मेसेजेस तयार करत नाही आपण मेसेजला रिप्लाय देत असतो आपण डिफेन्सिव्ह करत असतो आपण लोकांना सांगत आपण हे खरं काय आहे त्याच्याबद्दल कधी स्वतःहून बोलत नाही तो सुद्धा तो ते करणं हा सुद्धा डिफेन्स आहे ज्याला त्याची आवड आहे जो त्याची इंटरेस्ट आहे तो हे व्यक्ती मी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन सांगतो की हे कशासाठी प्रत्येकाला लिहिता येईल प्रत्येकाला फोटो काढता येईल प्रत्येकाला व्हिडिओ करता येईल प्रत्येकाला प्रॅक्टिस करता येईल असं नाही आज आपल्याकडे वाईट व्हरायटी आहे त्यातून काय आपल्याला सूट होत आपण काय करू शकतो ते आपण निवडायचं ते आपण निवडू त्याच्यावरती आधारित आपल्याला बातमीचं लेखन करायचं बातमीचं लेखन म्हणजे बातमी म्हणजे काय आपण जेव्हा बघतो की बातमी बातमी म्हणजे काय कुठल्या गरजेची आहे माहिती आपल्याला आपल्याला काही करायचं ना आपल्या सगळ्याबद्दल घडणाऱ्या गोष्टी आहेत आपले जे विचार आहेत आपले जे आयडियोलॉजी आहे त्याला लोकांकडे पोहोचवतो त्याला शब्द पाहिजे असतो त्याला व्हिडिओ असतो त्याला फोटो असतो त्याला ऑडिओ असतो त्याला माहिती हे सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींना जर आपण या सगळ्या गोष्टींचा वापर करून जर आपण पुढे जायला लागलो तर मला वाटतं की फार महत्वाचं ठरेल फार उपयोगी ठरेल संघटनेच्या दृष्टीने सुद्धा हे कसं आहे ना की एक गोष्ट आहे काय बघतो एकदा काही जण खूप टेक्निक आहे बॅटरीच्या संदर्भात मला काही व्यक्ती खूप टेक्निकला गेलाय आणि पिकनिकला गेल्या जेवण वगैरे झालं सगळे जण आपल्या थोडे शांत बसले एकदा एखाद्या कामात काढून तपश्चर्या झालं दुसरा जास्त नाही ठीक आहे त्या कामात सांगितलं तपश्चर्या चाललं तो निघून गेलो ज्या सांगितलं तुम्हाला बापरे तपश्चर्या उघडलं आम्हाला तिथं काय आहे त्याच्यासाठी त्याला बाजूला तपश्चर्या चाललं का नाही सबोधन जेवढा आपल्या सबोधन दिलं काय काय आपल्याला त्याला दिलं आता तो बोलला त्याला दिलंय त्याला फक्त तिसऱ्या खाल्लं ते बोलून तिसऱ्या सगळे 10-15 जण जाऊन आयोजकांना भेटले सफरजन आम्हाला सफरजन दिलं नाही एकाला सफरजन दिलं आता कसं चाललंय तुला मोठं सफरजन कोणी खाल्लं ते काय त्यांनी खाल्लं बोलत त्याला म्हणे सुरुवातीला बोलून की सफर
चळवळीला पण फायदा होईल आणि आपल्याला पण फायदा होईल. एवढंच मला